नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या सत्रामध्ये आपण भारतीय राज्यघटनेनं स्वातंत्र्याच्या अधिकारा दिलेल्या स्वातंत्र्याच्या अधिकारावर आपण सविस्तर अशी चर्चा केली आहे कलम एकोणीस कलम वीस एकवीस आणि बावीस या चार कलमांवर आपण चर्चा केलेली आहे आता आपण या तासिकेमध्ये या सत्रामध्ये भारतीय राज्यघटनेनं दिलेल्या शोषणाविरुद्धच्या अधिकारावर चर्चा करणार आहोत कलम तेवीस आणि कलम चोवीस भारतीय राज्यघटनेचं कलम तेवीस हे माणसाच्या अपव्यापार किंवा वेटभिगारीला मनाई करतो म्हणजे काय तर भारतामध्ये पूर्वी ज्याप्रमाणे आज आपण जनावरांचा बाजार पाहतो भाजी भाजी भाजीपाल्याचा बाजार पाहतो मच्छीचा बाजार पाहतो मांसाचा बाजार पाहतो त्याप्रमाणे एकेकाळी आपल्या भारतामध्ये माणसांचा बाजार लागायचा ज्या बाजारामध्ये माणसांची स्त्रियांची लहान मुलांची सर्रास पद्धतीनं खरेदी विक्री व्हायची तर या खरेदी विक्रीला मानवी तस्करीला आणि वेठभिगारीला आळा घालण्यासाठी भारतीय राज्यघटनेनी कलम तेवीस हे राज्यघटनेमध्ये अंतर्भूत केलेलं आहे की ज्या कलमान्वये वेठ बिगारी असेल किंवा मानवी व्यापार असेल मानवी तस्करी असेल मानवी अंगांची तस्करी असेल या सर्व गोष्टींचा अवलंब कलम तेवीसमध्ये आपल्याला पाहायला मिळेल कलम चोवीस हे बालमजुरीला किंवा बालकांना चौदा वर्षाखालील बालकांना कारखाना किंवा खाणीत अशा ठिकाणी काम करायला मनाई करत आता मी जेव्हा विद्यार्थी मित्रांनो म्हणतोय की चौदा वर्षाखालील बालकांना कारखाना किंवा खाणीमध्ये काम करण्याची मनाई केली याचा अर्थ असा होतो का की चौदा वर्षाखालचे मुलं किंवा बालक हे कारखाना किंवा खाणी सोडलं त्याच्या व्यतिरिक्त काम करू शकतात तर अर्थातच नाही तर रेस्टॉरंट असेल हॉटेल्स असतील मेडिकल शॉप्स असतील किराणाची दुकानं असतील कपड्याची दुकानं असतील अशा कोणत्याही ठिकाणी चौदा वर्षाखालील मुलं काम करू शकत नाही सो कलम चोवीस अन्वये आपण काय केलेला आहे बालमजुरीला प्रतिबंध केलेला आहे पुढचं स्वातंत्र्य आहे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम अ पंचवीस ते कलम अठ्ठावीस कलम पंचवीस अन्वये भारतातला प्रत्येक नागरिक त्याच्या धर्माचा अवलंब प्रचार प्रसार हा आणि सर्वांगाने करू शकतो त्याच्या हव्या त्या धर्माचं तो आचरण करू शकतो पालन करू शकतो त्याच्या धर्मामध्ये निहित प्रथा परंपरा रिच्युअल्स याचं बिनदिक्कतपणे अवलंब करू शकतो आणि तसं करण्यापासून त्याला कुठलंही सरकार अडवू शकत नाही पण त्याला अपवाद सुद्धा आहे मित्रांनो अशी कोणतीही धार्मिक बाब जी तुमच्या सार्वजनिक आयुष्याला किंवा पब्लिक ऑर्डरला डिस्टर्ब करत असेल तर अशा बाबतीत हे कलम लागू होत नाही कलम सव्वीस धर्मविषयक संस्थांचं व्यवस्था किंवा व्यवस्थापन पाहण्याचा अधिकार हा त्या नागरिकांना असतो फॉर एक्झाम्पल तुम्ही ऐकलं असेल मुस्लिम पर्सनल लॉ मुस्लिम बोर्ड आहे किंवा शिया वक्फ शिया बोर्ड आहे वक्फ बोर्ड आहे तर अशा धार्मिक ज्या संस्था असतात त्या धार्मिक संस्थांचं संचालन करण्याचा अधिकार हा त्या त्या, त्या संस्था संचालकांना असणार आहे त्या पद्धतीने ते नियम बनवू शकतात आणि त्या नियमांच्या आधारे त्या, त्या संस्थांचं संचालन करू शकतात कलम सत्तावीस धार्मिक बाबतीत कर न देण्याबाबतचं स्वातंत्र्य देत आहे की नाही आपला भारतीय समाज भारतीय समाजामध्ये धार्मिकतेचं प्रमाण आपल्याला मुबलक प्रमाणावर पाहायला मिळतं आपण धार्मिक माणसं आहोत आपण हे स्वीकारलं पाहिजे आपल्या संस्कृतीमध्ये धर्म ही एक पवित्र गोष्ट मानली जाते आणि या बाबतीत आपण पैशाचा विचार करत नाही त्यामुळे धार्मिक संस्थांना दिली जाणारी देणगी किंवा धार्मिक संस्थांना कोणत्याही प्रकारच्या कर देण्यापासून आपण काय केलेलं के आहे वंचित केलेलं आहे कलम अठ्ठावीस कलम अठ्ठावीस धार्मिक शिक्षण देण्याबाबत बा, भाष्य करतं कलम अठ्ठावीस एक मध्ये असं सांगितलेलं आहे की एखादी संस्था किंवा समूह जर शासनाकडून देणगी घेत असेल अनुदान घेत असेल तर अशा कोणत्याही संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण देण्याला मज्जाव करण्यात आलेला आहे परंतु एखादी संस्था ही मुळातच धार्मिक तत्वांच्या आधारे स्थापन झालेली असेल तर अशा संस्थेमध्ये जिथे धार्मिक शिक्षण देणे हे अनिवार्य आहे अग्रगण्य आहे अशा ठिकाणी मात्र धार्मिक शिक्षण देण्याला परवानगी शासनातर्फत अथवा घटनेमार्फत दिलेली आहे सो हा अशा पद्धतीने आपण धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराबद्दल भाष्य करू शकतो पुढचा अधिकार आहे सांस्कृतिक तथा अल्पसंख्याकांचे अधिकार कलम एकोणतीस आणि तीस आता सांस्कृतिक आणि अल्पसंख्याकांच्या अधिकाराबद्दल भाष्य करण्याआधी आपल्याला अल्पसंख्याक का म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं आहे आता आपण सर्वसाधारण अर्थाने अल्पसंख्याक कोणाला म्हणतो की ज्यांची संख्या कमी आहे आता जर आपण भारतीय राज्यघटनेचं अवलोकन केलं आणि अध्ययन केलं तर आपलं असं लक्षात येईल की भारतीय राज्यघटनेत कुठेही अल्पसंख्याकाची अशी सूट व्याख्या केली गेलेली नाहीये किंवा अथवा ती उपलब्ध सुद्धा नाहीये मग आपण जे अल्पसंख्याक म्हणायचं तर कोणाला म्हणायचं आणि मग अल्पसंख्याक या मथळ्याखाली जर कोणाला सवलती द्यायच्या असेल तर त्या कोणाला द्यायच्या त्याचे निकष काय आहेत हे कुठेतरी ठरवावं तर लागेल ना मग हे ठरवण्यासाठी आपण सर्व अर्थाने किंवा सर्वसाधारणपणे दोन निकष लावलेत एक म्हणजे भाषिक आधार आणि दुसरा म्हणजे धार्मिक आधार सो धार्मिक आणि भाषिकदृष्ट्या जे अल्पसंख्याक आहेत त्यांना आपण अल्पसंख्याकाच्या माध्यमातून त्यांना ते काय देत असतो विशेष सवलती उपलब्ध करून देत असतो भारतीय राज्यघटनेचं कलम एकोणतीस असं म्हणतं की अल्पसंख्यांकाच्या हिताचं संरक्षण एकोण कलम एकोणतीस मध्ये असं म्हटलंय की कि भाषिक किंवा धार्मिक जे अल्पसंख्याक आहेत त्यांना त्यांच्या संस्कृतीचं त्यांच्या भाषेचं त्यांच्या आचरणाचं त्यांच्या परंपरांचं रूढींच पालन करण्याचं संपूर्ण स्वतंत्र असेल आणि मध्ये असं म्हटलं आहे की त्यांच्या या संस्कृतीचं विशेष संस्कृतीचं जतन करणं संरक्षण करणं ही भारतीय संघाची का असली पाहिजे भूमिका असली पाहिजे जबाबदारी असली पाहिजे आणि या अर्थानं त्यांना त्यांच्या जतनासाठी काही शैक्षणिक संस्था स्थापन करायच्या असतील तर त्या संस्था स्थापन करण्याचं आणि त्या संस्थांचं संचालन करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य हे त्या अल्पसंख्याक समूहाला असेल आणि असं करणं हे कलम पंधराच्या तरतुदींना बाध्य बाधक ठरते किंवा व्हायलट करते असं शासनाला म्हणता येणार नाही कलम मध्ये आपण बघितलं होतं की धर्म लिंग जात वर्ण आणि जन्मस्थान यांच्या आधारे सार्वजनिक ठिकाणी भेदभाव होणार नाही बरोबर आहे हे आपण बघितलं होतं कलम तीस मध्ये असं सांगितलं की अल्पसंख्याक जे आहेत ते त्यांच्या अल्प त्यांच्या समुदायासाठी त्यांच्या समाजासाठी काय करू शकतात शैक्षणिक समूह स्थापन करू शकतात आणि तिथे ते त्यांच्या पद्धतीनं त्यांना अनुकूल असणाऱ्या तरतुदींचा अवलंब करत असतं ओके सो दिस इज ऑल अबाउट दी कल्चरल अँड मायनॉरिटीज राईट्स धन्यवाद